स्वः तच्छवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। अभी चला उठा, चल बाबा जेवण वाढलंय, चल ना अभी। असं काय करतो? जा ना, माझा मूड नाही आहे। उठ ना प्लीज। मला नाही जेवायचं की जा ना। अभी चल ना आता, उठ ना अभी। खरं सांगू ऐश, हल्ली ना मला घरी जेवावंसच वाटत नाही। जेवणाच्या टेबलवर पण वादच होतात। मामा त्यांच्या पॉलिटिकल कामात बिझी असतात आणि सौरभ त्या केसच्या गडबडीत गुंतला। दोघांना काही विचारायला जावं तर दोघेही उत्तर देण्याच्या मनस्थितीत नसतात। अशा वेळेला फॅक्टरीची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, सगळं डिसिजन मेकिंग फक्त माझ्यावर येऊन पडतं गॅश। खूप भीती वाटते सर, माझ्या हातून जराही काही चूक झाली नाही ऍश तर आहेत त्या प्रॉब्लेम्स मध्ये अजून भर पडेल। अभी आय एम व्हेरी कॉन्फिडेंट अबाउट यू। तू जे डिसिजन घेशील ना ते योग्यच असतील। अँड आय लाईक यू लाईक दिस, रिस्पॉन्सिबल, कॉन्फिडेंट, एंटरप्राइजिंग। अभी आपण जर का आपला स्वतःचा बिझनेस चालू केला तर ऑल दिस इज गोइंग टू हेल्प अस। अभी हो ना, हे घर सोडून जाणं इतकं सोपं वाटतं तुला ऐश? अभी मला कल्पना आहे तुझ्यासाठी हे किती कठीण असेल, तरी सुद्धा जी, उर्मिलानं मला सगळं सांगितलंय। आय नो, म्हणजे तिने मला हे सगळं सांगितलंय हे तुम्हाला आवडणार नाही कदाचित,
पण ही वेळ नाही ना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायची. तुम्हालाही माहिती आहे की ह्या नोकरीच्या भरोश्यावरती अवलंबून राहण्यात काय अर्थ आहे. तुम्ही काहीतरी बिझनेस का नाही सुरू करत? बिझनेस? हां, म्हणजे कसलाही, जर थोड्या भांडवलाची व्यवस्था होत असेल. नाही नाही, त्यासाठी कर्ज घ्यावं लागेल आणि सध्या तरी मला कर्ज घेणं परवडणार नाहीये. आणि काय करणार बिझनेस? कुठलाही बिझनेस. तुम्ही तर मार्केटिंग फील्ड मधले आहात. हे बघ, मार्केटिंग कंपनी मध्ये नोकरी करणं वेगळं आणि प्रत्यक्ष बिझनेस करणं वेगळं. मिलिंदजी, जेव्हा मी माझा हॉटेलचा बिझनेस सुरू केला तेव्हा तुम्ही मला वेळोवेळी मदत केलीत. अहो, मला कुठे नॉलेज होतं, तरीही मला जमलंच की. अरे, तुला जमलं म्हणून मला जमेल असं नाही. आणि मला नाही जमणार बिझनेस करणं. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? हे बघ, मी काय करायचं किंवा काय करायचं नाही हे मला कोणी सांगायची गरज नाहीये. काय करायचं ते मी करीन. शैलेश, एक मिनिट. सॉरी, रिअली सॉरी. अगं, तू कशाला सॉरी म्हणतेस? अशा परिस्थितीमधनं मी पण गेलोय. माणूस डिप्रेस असला की असं वागतो. पण जरी तो चिडला तरी तू चिडू नकोस, तू शांत रा. अरे, येऊ मी. टेक केअर. कशाला गेली होतीस त्याच्या मागे? हा, मुळात त्याने इथे यायची गरजच काय? हा माणूस आपल्या आयुष्यातून जाणार आहे की नाही? रोज रात्री कुठे जात असतो सौरभ? का रोज घरी लेट येतोस? इट्स नॉट युअर कन्सर्न. पब मध्ये जातोस? ते तुझे सगळे मित्र आहेत ना, तुझ्या पैशांवर मजा मारत असतात. सो सो व्हॉट, आय नीड कंपनी आणि माझ्या पैशाचं मी काही करेन. कम ऑन सौरभ दा, माझ्या विरुद्ध जी काही तू साक्ष दिलीस ना त्यावरनं मला कळत आहे किती वाटतंय माझ्यावर. सौरभ, एक मिनिट, यू आर गेटिंग मी रॉन्ग. मला आता बोलायचं नाही. लेट मी गो. एक मिनिट सौरभ दा. विसरलास तू? हा, विसरलास तू
एक दिवस मी तुझ्यासाठी तुझ्याच शब्दावर विश्वास ठेवून अमीला काही सांगितलं नव्हतं, गप्प राहिलो होतो. आता असं वाटतं तेव्हा सगळं सांगितलं असतं ते वेळ चाले नसते. जाऊ ना, कशाला समर्थन देतोस आम्ही? मी समर्थन मागितलंय का? कोणाला किती कन्सर्न आहे मला माहिती आहे. सोड ना आता, लेट मी गो नाउ प्लीज. दीपा, दीपा तू तू माझ्या घरी आहेस माझ्या बरोबर? नाही तो आलाय. दीपा, इकडे बघ. दीपा तुला स्वप्न पडलं असेल. अगं विशालला विशाल हे कळणं शक्यच नाही की तू माझ्या घरी आहेस म्हणून. तू आधी शांत हो बरं, एकदम शांत. दीपा हे बघ, उद्यापर्यंत फक्त कळ काय. उद्या तुझे आई बाबा आले ना की ते तुला घेऊन जातील बघ, मग सगळं काही नीट होईल. आणि तोपर्यंत मी आहे ना. झोप बरं, कोणी आलं नाही, झोप तू शांतपणे. साथ निभाता चला गया जिंदगी का साथ निभाता फिजूल था आपल्या बरोबर कशाला नाचल तो फिजूल था फिजूल था हर फिक्र को धुए में उड़ा. तुला ती आठवते रे, ती ती मोनिका आठवते. मोनिका कोण? मोनिका साले तुला मोनिका नाही आठवत? अरे ती तुझ्या लाईन मारायची ती कॉलेजची मोनिका. सौरभ काय रे तुला काय होतं सारखं सारखं? तुला माहितीये ना याची बायको सोडून गेली आणि याची दुसरी फियांसी पळून गेली. कशी गेली पळून? आय रिली पिट्टी. दोघांपैकी तू एकीला सुद्धा सांभाळू शकला नाही हे जर त्या मोनिकाला कळलं ना तर ती तुझ्याकडे वळून सुद्धा बघणार नाही. अरे बास होत असेल. पुअर मामाज बॉय. तुला गप्प बसना, बास झालंय सगळं. जस्ट बास झालं. अरे अम्मा सोड ना. मी काय चुकीचं बोलतोय? मी हा बापाचीच गादी सांभाळतोय तू. काय सौरभ तुझ्या बापाने असे धंदे नाही केले काय रे? तू तर दुसऱ्या बाईला बघितलं का? म्हणे नाचणारी होती ती. बास्टर्ड काय बोलतो हा? माझ्या पैशाची दारू पिऊन काय बोलतो? माझ्या बापाचं नाव काय? माझ्या बापाचं नाव काय? सर बापाचं नाव. कोण रे तू? कोण तू? चल घरी जा, चल घरी, चल ए चल चल घरी, चल चल जा. आलो आय जागीरदार. माझ्या बापाचं नाव काय तो?
माझी दारू पितो आणि माझ्या बापाचं नाव काढतो. तुम्हाला शोभू दिसत ना. जस्ट शट अप, जस्ट शट अप, माइंड योर ड्यूटी. तुमचं नाव काय? जाधव. तुम्ही जाधवरावला ओळखता? जाधवरावला सांगा. सौरभ जागीरदार. जागीरदार, तुम्ही आपण दारू पिलेला आहात. मी जाण्याच्या अवस्थेमध्ये नाही. तुम्ही काम करा तुमचं. ऐका, तुम्ही मी जाण्याच्या अवस्थेमध्ये आता नाहीये. मी तुम्हाला सोडतो ना. नाही, मला कोणाबरोबर यायचं नाही. मी तुम्हाला सोडतो. मला कुठे जायचं नाही. मला जागीरदार, तुम्ही जा. मी इथेच बसून राहणार. बघा, मला तुम्हाला घरी सोडवायलाच हवं. हा, चला. ओके, मी शांत बसतो इथे. तुम्ही जा, तुम्ही जा. हॅलो, कोण बोलतंय? हो, आम्ही शोभनाताई बोलतोय. कोण बोलतंय? काय? इन्स्पेक्टर सामंत, काय झालं? ओ माय गॉड. हो नाही, येतो येतो आम्ही. हो निघतोय, ताबडतोब निघतो. हॅलो हॅलो अभिषेक, तुम्ही ताबडतोब आमच्या खोलीत या. नाही, तुम्ही इथे या, मग आम्ही सांगतो. इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आला होता. सौरभने कुणाशी तरी मारामारी केली आहे अभिषेक. काय? He was drunk. कस समजत नाही सौरभना अजून त्यांनी असं वागल्यातलेच काय परिणाम होतील. असो, आम्ही आता पोलीस स्टेशनवर जातो. येत आहे का तुम्ही? मामा, मामा, तुम्ही तुम्ही इथे थांबा. मी जाऊन बघतो काय झालंय ते. आणि बघा, तुम्ही काळजी करू नका. फार काही सिरियस नसेल मामा. काळजी कशी करू नका अभिषेक? उद्या पेपर मध्ये आलं तर किती बदनामी होईल आपली. मामा, तसं काही होणार नाही. मी आहे ना. मी जाऊन येतो, तुम्ही इथेच थांबा. ओके, डोंट वरी. मामा बसताय तुम्ही? आय एम सॉरी मामा, मी हे तुम्हाला सांगायला नको, पण तुम्ही सौरभ त्याला कंट्रोल करायला हवा मम्मा. नाहीतर सगळंच धुळीला मिळेल. आता कठोरपणे बोलायचीच वेळ आलेली आहे. पण हे सगळं टेन्शन मुळे झालंय. या आधी सौरभ असं कधीच वागले नव्हते. आपण तिकाच जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीना. चला पडा तुम्ही. चला. आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका.
अभी गेलाय ना आता तो आणेल सौरभ दाना. आम्ही बघतो काय करायचं ते. काय हवंय तुम्हाला? पाणी हवंय? अवंतिका जबाबदार आहे. गेले 6 महिने दिवस रात्र तिने कसे तळमळून काढलेत माहितीये तुम्हाला? आज स्वतःच्या मुलाची दया येते, त्याची चूक असून सुद्धा. मग अभिच्या आई वडिलांना काय वाटत असेल? कधीतरी याचा विचार केलाय तुम्ही?